हो जो कन्सेप्ट आसा की आमचो आग्रह जो आसा की गोयची ग्रामीण संस्कृती आसा ज्यो परंपरा जे लोकवेद लोकसंस्कृती ही गोयची समोर आणि देशासमोर येऊची हो आमचो हट्टास असले कारणान फाटली कितलीशीच वर्सां म्हणजे 21 वर्सां हो लोकोत्सव करता आणि अंदू आम्ही 22वा लोकोत्सव करपाच्या तयारीन आम्ही सगळे सज्ज झाले आसा. आणि या पार्श्वभूमीचेर तुम्ही सगळे आमचे जी कशी व्यवस्था चलली आसा ती पळोवपा खातीर विशेष करून तुम्ही सगळे आयले त्यामुळे तुमचे आभार व्यक्त करता. आणि खरें म्हळ्यार हो आयचे क्षणाक जो आसा न्ही की गोंयाक फुडें व्हरणारो एक विचार म्हणून फुडें व्हरता. गोंय फुडें वचचें कशें वचचें, गोंयचो ग्रामीण भाग आसा तो आत्मनिर्भर कसो जावचो, सक्षम कसो जावचो ह्या दृश्टिकोनांतल्यान आमी एक 3-4 हातूंतल्यान विचार करता. एक म्हणजे पर्यटना भितर आमचे ग्रामीण संस्कृतीची सांगड आमी कशें घालतले आनी मोठ्या प्रमाणान जे आसा ट्युरिस्ट आसा न्ही गोंयची ग्रामीण संस्कृती गोंयचे परंपरा गोंयचे ज्यो गांवांतल्यो वेवस्थापन जे आसा न्ही पळोवपा खातीर कशा तरेन लोक येवंक शकता आनी तांची वेवस्था आमी कशा तरेन करपाक शकता आनी तातूंत आर्थीक आमी दृश्टिकोनाच्या कशें निर्भर जावपाक शकता ही एक थीम घेवन वता. दुसरी थीम घेवन वता ह्या गांवांतलो शेतकरी आसा तो कसो सक्षम जावपाक येता, कशें चलता आनी कशें जाता एक हें दिसतां तांकां. आतां जितले लोक काम करता पळय सांगा स्वयंस्फूर्त येवन काम करता यो रे वा देवानंद बाबा सांगा म्हळ्यार हांवें ताका आपोवंक ना बाबा ते कामां यो रे म्हण सांगा आपोवंक जाता पूण ताका दिसलें आदर्श गांवाचे सगळे म्हणजे हो इव्हेंट आपलो असं म्हणून ते दोघे जण येऊन ते स्वतः घेऊन सकाळपासून ते काम करतात. म्हणजे तितलेच नाही फाटले दिसा खूप लोकांक म्हणतात आता फुडले दिसांक जसे जातले पण तसे खूप मोठे मोठे लोक येतले म्हणजे गांवगांवचे लोक 15-20-40-50 लोक येतले कोणाक पैसे दिवपाचे पगाराचे हे काय कोणाक ना म्हणजे हांवें ताका आपयले असे न्ही स्वयंस्फूर्त लोक आसा आणि शेकड्यांनी लोक येऊन वतले काम करपाक फुडले दिसांक तरी आसा न्ही म्हणजे आज तरी काम तुका खूप कमी आसा अशें पण पयली पयली खूप जेन्ना काम आसतलें अशें 200-300 लोक येवन आसा न्ही म्हणजे आपल्याक दिसता तें काम आतां हें सुद्दां आसा न्ही आंगण हाडपाचें पेटपाचें आसा न्ही सगळे लोक येतले भुरगे येतले तरुण येतले गांवचे लोक येतले. हो कन्सेप्ट आहा लोकोत्सवाचो अख्खो काणकोण तालुका ह्या लोकोत्सवा भितर इनवॉल्व जाता जे जे एक्सपर्टीज आसात जावं ते मेस्त आसूं दी जावं मेसन आसूं दी म्हळ्यार गवंडी काम करपी आनी जावं बाकी सगळे हेर आपल्याल्या हेतू फिल्डा भितर जे एक्सपर्ट आसात तेंचे एक्सपर्टीज हांगा विनामूल्य म्हळ्यार कितें कांयच हे घेनासतना ते हांगा येतात आनी आपल्याले कॉन्ट्रिब्युशन ह्या लोकोत्सवाक दितात कारण काणकोणच्या सगळ्यांक जनतेक खबर आसा की लोकोत्सव हो अख्ख्या काणकोणाक सामावून घेता आनी सरालें विजन आसा की हो लोकोत्सव एक हे जरी एक उत्सव जालो पण तेजे खरे अर्थान फुडले 2030 पसून हे जे प्रॅक्टिकल म्हळ्यार कितें जे सराल जो कॉन्सेप्ट आसा एग्रीकल्चर कॉन्सेप्ट आसूं डेरी फार्मींग आसूं जावं लोकल जे वखदळे आसात तेंकां अख्ख्या गोंयभर तेंकां प्रसिद्धी दिवची आनी तेजे मुळे ह्या लोकोत्सवाची कार्यक्षेत्र पुराय गोंयभर न्ही अख्ख्या देशभर वचचे कारण हांगा जे फाल्यां उत्सव जातले जावं जे इव्हेंट्स जातले ते हांगच्या मूळ मातेक लागून आसात. एक वेगळोच आहा फेमस काणकोणची वेलची केळी ती पण ती मातशी वेगळीच दिसता पळय रसपाळी केळी आसा आतां केळी जी आसा पळय सालदाटी आसा रसपाळी आसा मागीर भिटपाळी म्हण आसा आनीक साखरीन केळी आसा आतां वेलची जी आसा पळय खास करून जी आसा तेका मार्केट बरें आसा किलोचे दरान घेता ती लागवड केली आनी दुसरी जी आसा तुमी सांगता ती रसपाळी जे कितें आसा तेका थोडी औषधी गूण आसा चड शेतकारां कडेन ना कित्याक ती जात जी आसा आमची पयलींची आसा नामशेच जाल्ली आसा पूण तेजी आमी जतन करून दवरले आसा आमच्या फार्मान आनी कोणाक जर जाय जाल्यार ते मोके उपलब्ध करून दिता शेतके खात्यावर त्या मतीन मोके उपलब्ध करून दिता. स्पेशलिटी म्हळ्यार कितें आसा खावपाक बरी ती आनी उत्पन्न कमी तेतून थोडे औषधी गुम आसा स्पॉट आसा न्ही एडवेंचर एक्टिविटीचो स्पॉट म्हणजे रोपान ह्या झाडाच्या त्या झाडाचे वाटते म्हणजे लोक बार आसतले बारा कडेन चलपाचे की बाकी एक 2-4 प्रकार हांगा एडवेंचर एक्टिविटी आसा प्लस ती मदीं जे आसा म्हणजे झाड आसा न्ही त्या झाडांचेर एक 3-4 प्रकार आसा म्हणजे ज्या कोणाक एडवेंचर एक्टिविटी करपाक आसा जर ती तो हांगा निशंक करपाक शकता. हांगा हे उदक आज जर दिसलें सकल बंदार फुगयता आनी सबंद तुडुंब भरलेले आसता म्हणजे लोकांक
एक हो इवेंट करपाक एक क्युरियोसिटी आसा आमगे. खूब मोठ्या प्रचंड गर्दी आसता. ट्रेडिशनल स्पोर्ट्स हाचें मोठ्या आयोजन जें आमी जाता वेगळ्या प्रकारचे म्हणजे ट्रेडिशनल फाटले विटी दांडू नोगरी धरुंदू कबड्डी व्हॉलीबॉल बाकी हे सगळ्या प्रकारचे खेळ आसा पारंपारीक जे खेळ खेळले वतले ताजे मोठ्या प्रमाणात आयोजन जाता. म्हणजे हे 5 दीस कंटिन्युअस चालू आसता. वेगवेगळे खेळ खेळले म्हणजे खूप हांगा कॉम्पिटिशन आसा म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे हांगा तरुणूच जे आसा न्ही साधारणशे 10,000 तरुण जे आसा न्ही ह्या सगळ्या हाका इव्हेंटात गोंयभरातल्यान पार्टिसिपेट करतात. म्हणजे खूप मोठी रश जे आसा गर्दी आसा न्ही एक्सायटमेंट जर इव्हेंट जर खंय आसा तर जायत न्ही बाकी आसात पण स्पोर्ट्स इव्हेंट आसा न्ही तो अत्यंत एक्सायटमेंट इव्हेंट आसा न्ही तो हांगा खेळलो वता आनी लोक वाट पळयता दर वर्सा. तुम्ही एक मेन्शन केले दोन गेमी लोगोरियो आणि गिल्ली डंडा हे अजूनही आहा टीमी आहा रेडी अजून टीमी कितले रेडी आहे तुमच्याकडे आता टीमी आहेत आपल्या स्कूल आपण आपल्या शिक्षक आहेत ना शाळेमध्ये जाऊन ट्रेनिंग देतात बाकी सगळं म्हणजे त्याचं प्रमोशन होण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी करतात. कोचेस आहेत ना आपण आपल्या त्या ह्याचे रुल्स रेग्युलेशन आपण डेव्हलप केलेले आहेत ना. कितली टीमी पार्टिसिपेट जातील सर हे लोगोरियो आणि गिल्ली दंडू? लोगोरियो 15-20 तरी टीमी पार्टिसिपेट जातात आणि लोगोरियो पण तशी गिल्ली दंडू पण तशी असतात. गड्ड्यान बी असतात पण गड्ड्यान बी त्यो आम्ही कशा प्राथमिक एक्झिबिशन हे करतात पण काय ज्यो स्पर्धा जावपाक शकता त्यो स्पर्धा आम्ही खेळतात. दिसाच्या इव्हेंटात कसं आहे आमच्या पेक्षा तर या वर्षात 2 लाख तरी लोक सहभागी जातले केवळ गोंयभरचेच न्ही गोंयभरचे भायले वेगवेगळे आम्ही साधारणशे 12 राज्यातल्या लोकांनी निमंत्रण दिले आर्टिस्ट बाकी सगळे हे लोक येते वेगवेगळे VIPs लोक येते कर्नाटकातले लोक येते बाकी महाराष्ट्र बॉर्डरची सांगली कोल्हापूर बाकी पुणे त्या भागातले लोक मोठ्या प्रमाणात जे असं आमचे वेल्वेश्वर बाकी सगळे त्या लोक सगळे येतात. सर त्यांच्या रावपाची जेवणाची सगळी सोय रावपाची जेवणाची व्यवस्था आम्ही पूर्ण संबंध आमचे म्हणजे काणकोण भागात जितले अकोमोडेशन असा म्हणजे आतापर्यंत आम्ही सांगला की जे लोक रावपाक सोदतात त्या लोकांनी हे दियेत असतात म्हणजे त्यांचे नाव नोंदणी करपाची चालू असतात म्हणजे देशभरातले समजा 1,000 लोक रावपाची असतात त्या 1,000 लोकांची रावपाची व्यवस्था आम्ही दवरली असतात आणि बाकीचे लोक असतात गोंयभरात म्हणजे येऊन जाऊन वचून 3-4 मेजर जे आमचे स्टेज असतात तातूंत ही स्टेज असतात आणि या स्टेजीर लोकनृत्य किंवा बाकी स्कूल लेवल हायस्कूल लेवल वेगवेगळे कॉम्पिटिशन आम्ही घेता पळय ताजे कॉम्पिटिशन आम्ही जातले इनडोर इनडोर एक्टिविटी आसा आम्ही जातले. हांगा हे जे ही जी शेड आसा जी ती अशा प्रकारचे 1-2-3 शेड जे आसा हांगा विशेष करून ट्रेडिशनल फूड जे आसा न्ही ताजे दालन आसता म्हणजे लोक वेगळ्या प्रकारच्यो भाकऱ्यो मागीर जे ट्रेडिशनल गांवठी खाण आसा न्ही ताजे संदर्भातले स्टॉल्स हांगा लोक मोठ्या प्रमाणात जे आसा न्ही म्हणजे जस्ट लायक मिनी हॉटेल रेस्टॉरंट बी आसा न्ही तशा तरेचे पण ते त्या ह्या रेस्टॉरंटाक जे आसा न्ही ह्या दालनाक जे आसा न्ही विशेष करून की लोकल जे फूड आसा न्ही ते सगळे हांगा लोकांक मेळटले आनी दर वर्साक आसता म्हणजे पूण ह्या वर्साक तशें मोठ्या प्रमाणान जे आसा न्ही ते एक वेवस्थीत सिस्टमॅटीक म्हणपाचे अशें प्रयत्न सगळो चालू आसा. कितले लोकांची सोय जातली हांगा? न्ही हांगा न्ही लोक आमी विशेष करून जेवणाची आमगे एक वेगळी वेवस्था आसा तीन चार ठिकाणची जेवणाची वेवस्था जेका कोणाक जर पयशे दिवन खावपाचे आसत जर जायत न्ही जे ट्रेडिशनल खाण विकत घेवन खावपाचे आसत जायत न्ही तो हांगा खावपाक शकता आणि बाकीचे 3-4 ठिकाणे जे असं जो जे लोक येतले त्यांची वेगळी फ्री ऑफ कॉस्ट जेवणाची व्यवस्था आम्ही केली असते. फुल अदर विलेजीन भोवपाक टाइम कितलो वयतलो? तो ताजे त्या प्रत्येकाचे मर्जीन आसा न्ही ताका दिसते की एखादो तो एखाद्या स्पोर्ट्स इव्हेंटाक जर गुंग जाला असा जाल्यार ती तो वरभर देड वर थंयच वचते एखाद्या मेन स्टेजीर जर एखाद्या कार्य इव्हेंट चालू आसत जायत न्ही त्यो जितल्यो जर हे आसत न्ही ते इफेक्टिव्ह ताका आवडटे आसत जायत न्ही परत थंय 1-2 तास थंय उडयता म्हणजे एक मनशाक हांगा ताका 2-2 दीस तरी लागतले हे सगळे इन्जॉय करपाची म्हणजे तो आज जर ताका सारखे जालो नसत न्ही परत फाल्यां येतो परत तुझ्या कळ्ळें म्हणजे एक दिसान जावपा विशय न्ही हो सगळे म्हणजे ताजो अनुभव एक्सपिरियन्स घेवपाचे बाकी सगळे जर आसा न्ही बेटर आर पण आणि एक माहोल असता पण न्ही लोकां भितर ते पळोवपाक आणि फिरपाक आणि हे करपाक आसा न्ही ते एक प्रचंड मोठी गर्दी आणि लोकांचा एक फील्ड असा तो अनुभवाक त्यांना मेळटा.